बैलपोळ्याच्या दिवशी परभणी जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यामध्ये बैलजोडी पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याची घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे कुपटा गावाजवळ असलेल्या ओढ्याला पूर आला आणि त्यामुळे गावाचा संपर्क तुटलाय. अशा वेळेला मोडकळीला आलेल्या पुलावरून जाताना गणेश शिंपले यांची बैलजोडी पुराच्या पाण्यातून वाहून गेली. सुदैवानं पुढे काही अंतरावर गेल्यावर बैलांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आलं, त्यामुळे मोठी दुर्घटना टळलेली आहे. लवासा प्रकल्पाविरोधात जनहित याचिका करताना प्रकल्पाशी संबंधित असलेल्यांना प्रतिवादी करण्यात आलेलं नाही आहे. या उलट प्रकल्पाशी संबंध नसतानाही हा प्रकल्प अमुक कंपनीला मिळावा म्हणून आपण प्रयत्न केल्याचा निराधार आरोप करून आपल्याला प्रतिवादी करण्यात आलाय. प्रसिद्धी माध्यमांचं लक्ष वेधून घेण्यासाठीच याचिकाकर्त्याने असं केल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी उच्च न्यायालयात केलेला आहे. पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे उद्योगपती अजित गुलाबचंद यांची लवासा कंपनी आणि प्रकल्प वाचवण्यासाठीच 2005 कायदा दुरुस्ती विरोध डावलून करण्यात आली. पर्यावरण नियमांचं उल्लंघन करून आणि राज्य सरकारच्या विविध विभागांकडून बेकायदा परवानग्या घेऊन लवासा प्रकल्प उभारण्यात आला असा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सध्या या याचिकेवर अंतिम सुनावणी सुरू असून सोमवारी झालेल्या सुनावणीच्या वेळेला शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातर्फे ॲडव्होकेट रवी कदम यांनी युक्तिवाद करत याचिकाकर्त्यांचे केलेले आरोप निराधार असल्याचा दावा केलेला आहे.